नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ, तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर फायनली तुमची जी विश आहे ना, ती आज पूर्ण होणार आहे. ती म्हणजे मी तुम्हाला दिसत असेल वेगळा बॅकग्राऊंड, तर मी इथे मावशीकडे आले आज आणि मस्त मावशी केक बनवून दाखवणार आहे तुम्हाला. तर केक आम्ही वेगवेगळे म्हणजे बनवतो. नॉर्मली प्रीमिक्सचे केक बनवतो, घरगुती केक बनवतो. तर प्रीमिक्सचे तर इझी असतात, ते फक्त मिक्स आणून आपल्याला करायचं असतं. पण घरच्या घरी म्हणजे आपण कसे, जो आज केक आम्ही बनवणार आहे ना, तो आहे व्हीट केक. म्हणजे गव्हाच्या पिठापासून केक बनवणार आहे. म्हणजे जो आपण कधीही घरी बनवू शकतो, प्लस तुम्ही मुलांना टिफिन मध्ये वगैरे सुद्धा देऊ शकतात. आणि मेन म्हणजे की हेल्दी आहे, पौष्टिक आहे. तर केकची आम्ही सुरुवात करत आहोत. तर तुम्हाला मी दाखवते की पहिले काय काय सामान लागतं केकसाठी. चला तर गव्हाचा केक बनवतोय आम्ही. तर चला मावशीला विचारूया की काय काय प्रमाण, किती किती प्रमाण लागतं. मेन गोष्ट असते केकमध्ये ती म्हणजे प्रमाण. जर तुमचं प्रमाण व्यवस्थित झालं ना, तर आपला केक छान बेक होतो. म्हणून चला विचारूया. तर मावशी इथे आहे, शेफ सेफ मध्ये. तर आपण जो गव्हाचा केक बनवतोय, ठीक आहे, तर त्याचं प्रमाण कसं घ्यायचं? आता हे असे मेजरमेंटचे कप मिळतात किंवा तुम्ही कुठलीही वाटी घेऊ शकता तुमच्या घरची. ओके, आता हा एक कप आहे ना, ते आम्ही गव्हाचं पीठ घेणार. हा, आणि अर्धा कप मग पिठी साखर घेणार. ओके, त्याचं म्हणजे अर्धी वाटी, वाटी घेतली त्याची अर्धी वाटी. आणि वन थर्ड कप तेल घेणार आहे. ओके, हा, दही पण अर्धा कप घेणार आहे आपण. हा, आणि हे मिल्क पावडर. ओके, ते दोन तीन चमचे घेणार, म्हणजे जरा व्यवस्थित चांगला फ्लेवर येण्यासाठी. ओके ओके. आणि मग त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स काही घालू शकतो, जसं हे चोको चिप्स, चेरी, सुटी फ्रुटी. ओके, असं काजू बदाम पिस्ता वगैरे सगळं वगैरे जे आवडत ते. हा, हे असं. हा, बरोबर. आणि हे व्हॅनिलाचं एसेन्स, ते एक चमचा घालायचा आहे त्याच्यामध्ये. ओके, आणि सोडा आहे, बेकिंग सोडा 1/4 चमचा टाकायचा सोडा. आणि हे बेकिंग पावडर 1 चमचा टाकायचा. ओके, असं. जर तुम्हाला चॉकलेट फ्लेवर हवा असेल तर तुम्ही ही कोको पावडर घालू शकता. ओके, 1/3 कप. हा, 1/3 कप. हो, ठीक आहे. आणि हे गव्हाचं पिठाचं प्रमाण किती घ्यायचं? 1 कप घ्यायचं. हा कप आहे ना, 1 कप त्याच्यावर लिहिलेलं आहे, 1 कप. हा, इथे लिहिलेलंच आहे. ओके, इथे. हा, ओके. 1 कप किंवा 1 वाटी तुमच्याकडे जसं प्रमाण असेल. वाटी असेल, समजा असं कप नसेल तरी वाटी घेऊ शकता कुठली, आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही प्रमाण घेऊ शकता. ठीक आहे, आता आम्ही सुरुवात करतो. तर बनवता बनवता पण तुम्हाला प्रमाण आधी करून ठेवायचं. हा, एक केक टीन आहे. हा, चौकोन असतो, गोल असतो. आता मी गोल मध्ये दुसरा केलाय ना, तर हा चौकोन आहे. त्याच्यामध्ये बटर पेपर तेल लावायचं आधी, ऑइलनी ग्रीस करायचंय. आणि बटर पेपर असेल तर आपण त्या मापाचा बटर पेपर कापून त्यात लावायचा आणि त्यालाही ऑइल ग्रीस करायचं. बरोबर, कारण नंतर काय होतं ना, जेव्हा आपण केकचं बॅटर रेडी करतो आणि समजा आपण हे करत बसलो आणि बॅटर ठेवलं, तर मग ते व्यवस्थित केक फुलत नाही. त्याचा टायमिंग जो असतो ना, तो निघून जातो. म्हणून या ज्या गोष्टी असतात प्रिपरेशनच्या, त्या आधीच कराव्या लागतात. ठेवलेला आहे म्हणजे बेक करायला 10 मिनिटं प्रीहीटसाठी. ओके, तो आधी ठेवायला लागतो. टोप ठेवायचं, त्याच्यात काही मीठ वगैरे काही घालायचं नाही. काही मी फक्त रिंग ठेवलेली, त्यावर दाखवते. हा, नंतर दाखवू आपण. तर प्रीहीट करायला आपण टोप पण ठेवून द्यायचं गॅसवरती आणि हे ग्रीसिंग करून ठेवायचं. ठीक आहे, हे बटर पेपर नसेल ना तरी त्याच्यामध्ये मैदा टाकून तुम्ही डस्ट करून घेऊ शकता. ओके, म्हणजे केक खाली करपू नये वगैरे, त्याच्यासाठी आपल्याला तो बेस्ट करायचा. बरोबर, ही बटर पेपरची पण एक तुम्हाला एक आयडिया देते की बटर पेपर समजा नसेल, मिळत नसेल तुम्हाला, तर तुम्ही आहे ना, आपण जे कपडे वगैरे आणतो ना, तर त्याच्यामध्ये एक पातळ पेपर येतो बघा, तो बटर पेपरचाच प्रकार असतो. तर तो आपण जपून ठेवला ना, तर तो पण आपण याच्यासाठी वापरू शकतो. तर चला आता आपण केक बनवूया. तर बघा, आता केक साठी ही जी साखर मावशी घेते आहे ना, तर ही साखर मिक्सर मधून बारीक करून घेतली आहे. जी नॉर्मल साखर असते ती पिठी साखरही घेऊ शकतो, पण पिठी साखरेचं ना गोडाचं प्रमाण जरा कमी असतं नॉर्मल साखरेपेक्षा. तर म्हणून मावशीने ही मिक्सर मधून वाटून घेतली आणि ती छान अशी चाळून घ्यायची. केक बनवताना तुम्ही ह्या ज्या कुठल्याही गोष्टी घेताना या छान चाळून घ्या, म्हणजे कुठलाही कण त्यामध्ये राहत नाही आणि केक बेक छान होतो. आता बघा, पहिले मी अर्धी वाटी, वाटीच प्रमाण मी सांगते तुम्हाला.
अर्धी वाटी दही घेतलंय. दही छान फेटून घ्यायचं आणि दही थोडस किंचित ना आंबट असलं पाहिजे, जेणेकरून आपला केक छान प्रोसेस होतो. जास्त पण आंबट नको. त्यानंतर आता याच्यामध्ये 1/3 म्हणजे 1/3 अंश याच्यामध्ये वाटी आपण तेल घेतलंय. तेल पण हे एकदम साधं तेल घ्यायचंय, कुठलंही फ्लेवरवालं तेल घ्यायचं नाही याच्यामध्ये. तर हे तेल आणि दही एकदम छान असं मस्त त्यामध्ये पूर्ण असं मेल्ट झालं पाहिजे. जर तुमच्याकडे बीटर असेल ना तर बीटरने सुद्धा खूप मस्त ते मिक्स होतं सगळं. तर बघा इथे मावशी ही जे साखर आहे ना ती मस्त काढून घेते याच्यामध्ये. आणि आता बघा साखर यामध्ये घातली. तर आता पहिले घातलं होतं दही, त्यानंतर घातलं तेल, त्यानंतर साखर. या सिक्वेन्सनुसारच तुम्ही या गोष्टी घाला आणि हे खूप छान एकजीव म्हणजे सगळं असं वेगवेगळं काहीच दिसलं नाही पाहिजे. तेल वगैरे एकदम छान असं एकजीव होईपर्यंत छान फेटायचंय बघा तुम्ही. त्यानंतर आता यामध्ये घालतोय आम्ही गव्हाचं पीठ. तर आता एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचंय. गव्हाचं पीठ घेताना सुद्धा अशा प्रकारे चाळूनच घ्यायचं, नाहीतर काय होतं ना केक मध्ये 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 ते बबल्स राहतात आणि केक व्यवस्थित बेक होत नाही. तर आता समजा इथे आम्ही गव्हाचं पीठ घेतोय. जर तुम्हाला रवा केक बनवायचा असेल तर एक वाटी तुम्ही रवा घ्यायचाय गव्हाच्या पीठाऐवजी. मैद्याचं बनवायचंय तर एक वाटी मैदा घ्यायचाय. तर त्यानंतर आता याच्यामध्ये हे आहे मिल्क पावडर. तर 3 चमचे मिल्क पावडर आम्ही इथे घालतोय. हे ऑप्शनल आहे टोटली आणि छान केकला एक मस्त एक फ्लेवर येतो. पण नसेलच तुमच्याकडे तर काही प्रॉब्लेम नाहीये. तर 3 चमचे मिल्क पावडर घातलंय. त्यानंतर यामध्ये जाणार आहे 1 चम्मच बेकिंग पावडर. बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर 1 चम्मच बेकिंग पावडर आणि 1/2 चम्मच टाकायचा बेकिंग सोडा. तर हे प्रमाण जर तुम्ही व्यवस्थित टाकलं ना तरच तुमचा केक खूप छान फुगतो, स्पॉन्जी होतो. नाहीतर हे प्रमाण जर चुकलं तर केक बिघडतो. तर ह्याच्याऐवजी समजा तुमच्याकडे ह्या दोन्ही गोष्टी नसतील तर तुम्ही एक पॅकेट इनोचं जे पॅकेट मिळतं ना प्लेन वालं जे ब्ल्यू कलरचं असतं विदाउट फ्लेवर, ते तुम्ही पूर्ण एक पॅकेट ह्याच्यामध्ये घालायचंय. म्हणजे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरच्या ऐवजी पर्याय. तर आता त्यानंतर सगळं घालून झालं त्यानंतर ह्यामध्ये दूध घालायचे आणि दूध घालून हळूहळू हे सगळं मिक्स करायचे. तर इथे 1/2 वाटी दूध पहिले घेतलंय. दुधाचं प्रमाण जसं लागेल तसं घ्यायचंय. खूप जास्त आपलं जे बॅटर आहे ना एकदम पण पातळ पण नाही झालं पाहिजे आणि एकदम पण घट्ट पण नाही झालं पाहिजे. तर हळूवार हाताने हलक्या हाताने हे सगळं मिक्स करून घ्यायचंय. आणखीन एक छान टिप देईन मी तुम्हाला. जेव्हा पण तुम्ही याच्यामध्ये इनो घालता ना, इनो घातल्यानंतर इनोवर थोडस दूध घाला आणि बघा ते ना इनो मग ऍक्टिव्ह होतं आणि त्यानंतर छान मस्त ते पूर्ण आपल्या केकच्या बॅटरमध्ये मस्त मिक्स होतं आणि फुगायला लवकर जी प्रोसेस आहे ना ती लवकर होते त्याच्यामध्ये. तर बघा आता दूध हळूहळू जितकं लागेल तितकं दूध घेऊन आम्ही मिक्स करतोय छानपैकी हे बॅटर व्यवस्थित. केकच्या बेकिंग प्रोसेसलाच वेळ लागतो, बाकी हे सगळं बनवताना काहीच वेळ जात नाही, फटाफट सगळ्या गोष्टी होतात. तर ह्यामध्ये आता 1 चम्मच आम्ही घालतोय व्हॅनिला इसेन्स. इसेन्स पण वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात. रोज इसेन्स येतो, व्हॅनिला इसेन्स येतो, चॉकलेट इसेन्स येतो, खूप प्रकारचे इसेन्स येतात. तर इथे सध्या आम्ही प्लेन व्हॅनिला इसेन्सच घालतोय. त्यानंतर मावशीने जसं तुम्हाला सांगितलं की तुम्हाला चॉकलेट ह्याच्यामध्ये फ्लेवर करायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये कोको पावडर येते ती कोको पावडर घालू शकता. तर असे बऱ्याचशा गोष्टी असतात केकच्या बाबतीत. एकाच याच्यामध्ये तुम्ही खूप सारे फ्लेवर्स आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी ऍड अप करू शकता. तर बघा आता बॅटर अशा प्रकारे जसं आपण भजीला कसं पीठ बनवतो तसं आपलं बॅटर झालं पाहिजे. तर आता यामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पण खूप ऑप्शनल आहेत. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घालू शकता यामध्ये. ड्राय फ्रुट्स अशा प्रकारच्या ड्राय केक्स मध्ये ना टूटी फ्रुटी खूप छान काम करतं, खूप मस्त लागतात ते टूटी फ्रुटी त्याच्यामध्ये. तर वरूनही सजावटीला घालायचे आणि आतूनही घालायचे म्हणजे खूप मस्त लागतं आणि मुलांना स्पेशली या गोष्टी खूप आवडतात. तर तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दाणे येतात म्हणजे मिंट दाणे येतात, परत खूप वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन चॉकलेट्सचे छोटे छोटे दाणे येतात, चोको चिप्स येतात, चोको क्यूब्स येतात, जेम्सच्या गोळ्या येतात, खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर असं तुम्ही काय काय वेगवेगळं घालू शकता. आता याच्यामध्ये मी ड्रायफ्रुट्स घातलेत आणि हे टूटी फ्रुटी घातलेत. जरा वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशन जे घातले ना तर दिसायलाही खूप सुंदर दिसतं. आणि आता ह्याच्यामध्ये मी थोडेसे चोको चिप्स पण घातलेत आणि हे मिक्सचर आता मस्त पैकी हलवून घ्यायचे, छान मिक्स करायचे. तर जसं तुम्हाला आधी सांगितलं ट्रे आम्ही सेट करून घेतला होता बटर पेपर आणि तेलाने.
तर मिक्सचर आता मस्तपैकी याच्यामध्ये घातलंय ट्रे मध्ये. तुम्हाला केकचा शेप जसा हवा असेल तसे तुम्ही वेगवेगळे हे केक टिन्स घेऊन ठेवा, राऊंड शेप मध्ये, स्क्वेअर शेप मध्ये. फक्त तुम्ही ज्याच्यामध्ये बेक करणार ते भांड या तुमच्या केकच्या भांड्यापेक्षा मोठं असलं पाहिजे ह्याची तुम्ही काळजी घ्यायची. म्हणजे कुकर असेल तर कुकर मध्ये किंवा टोप असेल तर टोपामध्ये ही भांडं व्यवस्थित बसलं पाहिजे, तरच तो केक आपला छान फुगतो सगळ्या बाजूनी आणि छान बेक होतो. तर बघा अशा प्रकारे सेट करून घ्यायचंय व्यवस्थित, कारण हे कसं गव्हाचं पीठ आहे ना तर थोडस चिकट असतं तर ते व्यवस्थित पसरत नाही, म्हणून मावशीने असं ते पसरवून घेतलं. आणि त्यानंतर भांडं अशा प्रकारे टॅप करायचं कधीही केकचं, त्याच्यामध्ये काय असतं जे एक्स्ट्रा एअर बबल्स असतात ना ते निघून जातात आणि तुमचा केक फुगायला आणि फ्लफी व्हायला खूप मदत होते. तर आता फायनली माझी जी फेवरेट गोष्ट आहे ना ती मला करायला मिळणार आहे, ती म्हणजे सजावट. तर सजावट कुठलीही गोष्ट आली तर सजावट तर आलीच पाहिजे, आणि सजावट आली तर ते आणखीन छान दिसतात. हा केक असाच फक्त बेक केला असता तर तुम्हाला छान दिसला नसता, पण आता बघा आपण ही जी सजावट करतोय ना त्या सजावटीने तो दिसायलाही छान लागतो आणि खायलाही छान लागतो. तर आता ह्याच्यावरती काही क्रीमचं आपण काही करणार नाहीये, तर त्याच्यामुळे ह्या ज्या ड्राय वस्तू आहेत ह्याच्या थ्रूच तुम्ही तुम्हाला जसं हवंय तसं तुम्ही ह्याला डेकोरेट करू शकता. तर बघा मी इथे बदाम घेतलेत, काजू घेतलेत, त्यानंतर चेरीज आहेत, त्यानंतर वेगवेगळ्या कलरच्या टूटी फ्रुटीज आहेत. थोडस कलरफुल करा, म्हणजे ते लहान मुलांना सुद्धा बघायला खूप मस्त असं, म्हणजे असं छान कॅची दिसतं ते आणि खायला पण खरंच मस्त लागतं एकदम छान. तर बघा आता मी चेरी साईडने लावल्यात आणि त्यानंतर वरती आता मी हे जे टूटी फ्रुटी आहेत कलरफुल हे थोडेसे स्प्रेड करते, म्हणजे खूप जास्त खिचडी पण नाही पण डिसेंट आणि असं छान असं छोटस असं थोडस डेकोरेशन याच्यावरती करते. टेंटडेन असा केक आपला मस्त रेडी आहे, अजून शिजायचंय, शिजल्यानंतर खायचंय, पण असं बेसिक प्रिपरेशन झालंय. तर आता ह्याला बेक करायला ठेवणार आणि त्यानंतर मग रिलॅक्स, मग केक नंतर बेक झाल्यानंतर बघू आपण कसा होणार आहे. चलो इथे आता आम्ही जसं आपण तुमच्याकडे कुकर असेल वगैरे काय वेगळं, ओव्हन मध्ये किती टायमिंग लागतो? 180 डिग्रीला 30 मिनिटं ठेवायला, 180 डिग्रीला तुम्हाला 30 मिनिटं ठेवायला लागेल ओव्हन मध्ये. आणि ओव्हन नसेल तर आपलं घरगुती हे मस्त आहे, कुकर किंवा टोप असं कुकर ठेवू शकतात, कुकरची शिट्टी काढून काढायची कुकर आणि टोप गरम करायला ठेवायचं. आधी बघू आता त्याच्यात काय टाकलंयस तू? काहीच नाहीये, फक्त हा प्री हीट करायला ठेवला होता. ओके, हे करेपर्यंत ठेवायचं. हो, सावकाश ठेवा टोपाला लागणार. तर अशा प्रकारे बघा केक आतमध्ये ठेवलाय आणि भांडं केकच्या टिनच्या साईज पेक्षा मोठं असलं पाहिजे. प्री हीट करायला ठेवलेलं 10 मिनिटं, त्याच्यात काही नाही ठेवलं, कोणकोण मीठ टाकतं पण मी काही नाही, फक्त रिंग ठेवली, हंड्याची रिंग किंवा आपण हे टोप ठेवतो ती रिंग ठेवली आहे. आणि आता स्लो गॅसवर हा 45 मिनिट्स ठेवायचा, स्लो गॅसवर 45 मिनिट्स ठेवायचा, स्लो पर्यंत खोलायचं नाही ते मध्येच, कारण तो बेक होत म्हणजे पावणे 8 होईल. हा थोडा वाढवला आधी जरा 5 मिनिटं बारीक करू. चालेल, हा ठेव. मस्त काटोकाट फुगलेला आहे. हे काय टूथपिक घालायची किंवा सुरी वगैरे, म्हणजे बेक झालाय की नाही कळेल. एक क्लीन आला ना म्हणजे तो बेक झाला, बेक झालाय. थोडासा जरास हो दे म्हणजे इथे जरा ब्राऊन होईल, मध्ये दिसत झालाय तो बेक, भारी झालाय, मस्त फुगलाय, छान झालाय. झालाय. तर बघा केक बनवण्यापासून ते काढण्यापर्यंत सगळ्या गोष्टीत वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर केक काढताना कधीही केक थोडा वेळ पहिले थंड होऊ द्यायचा, त्यानंतर साईडने सुरीने पूर्ण मोकळा करून घ्यायचा आणि अशा प्रकारे ताटामध्ये उलटा करून परतून त्याला असं थोपटायचा जरासा. तर बघा मी काय थोपटलं पण तो निघत नाहीये, त्याला त्याचं मालकच पाहिजे आहे. तर आता मावशीने थोपटल्यावर बघा तो आता बाहेर आलाय मस्तपैकी. तर हा मावशीने ना प्लम केक बनवला होता, म्हणजे प्रीमिक्सचा बनवला होता हा. आणि पहिले जो आता वरती बटर पेपर लावलाय तो काढून घ्यायचा आणि त्यानंतर दुसरी प्लेट त्यावर ठेवून अशा प्रकारे उलटा करायचा, म्हणजे तुमचा केक कसाही म्हणजे व्यवस्थित निघेल छान आणि अजिबात तुटणार नाही. तर हा आहे प्लम केक आणि हा आहे आपण जो
जी खूप सारी मेहनत घेतलेली आहे तो केक म्हणजे घरी संपूर्ण होममेड केक आहे हा। तर बघायला पण असं मस्त थोपटायचं उलट करून आणि बघा तुम्ही केक, मी खरंच सांगते इतका स्पॉन्जी झाला होता ना केक, खूप मस्त झाला होता। तुम्ही खरंच नक्की ट्राय करा, मुलांना खरंच खूप आवडेल। त्यामध्ये तुम्ही बरेचसे व्हेरिएशन सुद्धा करू शकता। तर असा मस्त केक रेडी झालेला आहे बघा, केक किती छान स्पॉन्जी पण झालेला आहे मस्त। तर हा आपला व्हीटचा जो म्हणजे गव्हाच्या पिठाचा केक बनवला तो आहे आणि हा मावशींना हा प्लम केक बनवलाय क्रिसमस स्पेशल। तर हा प्रीमिक्सचा बनवलाय म्हणून आम्ही याची काही रेसिपी नाही दाखवली। प्रीमिक्सचं नॉर्मल आपण त्याच्यावर इन्स्ट्रक्शन दिलेले असतात त्याच्यानुसार बनवू शकतो, पण हा छान आहे म्हणजे हेल्दी पण आहे, तुम्ही घरच्या घरी बनवू शकता अवेलेबल या सगळ्या गोष्टींमध्ये। तर मी तुम्हाला दाखवते पहिले की आता केक कटिंग करून की कसा झालाय केक। कॅमेरा मेंबर वाला याच्यापेक्षा हा केक जास्त